कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. एक मिनिट, ही खानावळ तुमच्या ताब्यात आली याचा अर्थ असा नाही होत की हे सगळे तुमचे गुलाम झालेत ते. आणि मुन्नू बद्दल तुम्ही जे काही बोललात ते अतिशय वाईट आणि असभ्यपणाचं होतं. आत्ताच्या आत्ता तिला सॉरी बोललंच पाहिजे तुम्ही. ओय दीडदमडीचे मास्तर, माझ्याच खानावळीत येऊन माझ्यावरच रुबाब झाडायचं नाही. आणि मी कसं सॉरी म्हणू? सॉरी तर तुम्ही म्हणलं पाहिजे खरं तर मला. बघा तुम्ही तुम्ही वाद घालू नका, तुम्ही जेवायला बस. हो पण असं कसं खपवून घेताय तुम्ही हे सगळं? तुम्ही जेवायला बसा म्हणले ना. आणि काय बी बोलू नका प्लीज. माझा कायमच यांना सपोर्ट असेल हे लक्षात ठेवा. कधीच काही विसरत नसत्या आणि बऱ्याच गोष्टी चांगल्या लक्षात आहेत माझ्या. अच्छा, तुम्ही हे सगळं ठरवू न करताय तर मग जिच्या खानावळीतलं अन्न खाल्लंय त्या राधक कन्ना आणि त्यांच्या मुलीला तुम्ही मुद्दाम त्रास देताय. घाबरू नका हो, यांना काय घाबरायचं? ती म्हण ऐकली ना तुम्ही, हाथी चले बाजार कुत्ते भोके हजार. या बिचाऱ्या सगळं शांतपणे ऐकून घेता म्हणून वाटेल ते बोलायला तुम्ही. यांच्या ठिकाणी जर रस्मी असती तर असं बोलायची हिंमत तरी झाली असती का हो? मुन्नू एक ताट आण ग. तुम्ही माझ्या खानावळीत कधीच जेवायचं नाही. यामिनी, अगं अगं कायमचं गिराईक आहे आपलं, जेवू दे की. नाही 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 नाही, कायमचे गिराईक आहेत असं म्हणायचं नाही. कायमचे गिराईक होते असं म्हणायचं. समजलं? अगं पण खानावळीच्या मालकीने संघ नीट बोलला नाही त्याची शिक्षा. डायरेक्ट बॅन. काय मास्तरी आहे ऐकलं का नाही? मालकीन बाई काय बोलले ते? अजून बसायचं जाय जेवायला. अहो अहो काय करायलाय तुम्ही? अहो भरल्या ताटावर ना कुणाला बी उठवू नये. या खानावळी वाट्यानी या खानावळीत कुठलेही कारण न देता कुणालाही प्रवेश नाकारण्याचा अधिकार खानावळ मालकाला असं. बेस्ट झाले एकदम.
बघितलंस का शहरातल्या हॉटेलात असतात का नाही तसला मोडया हा. तू आता बघच आपली ही खानावळ नियमांवर आधारित असलेली कशी एकदम हाय फाय खानावळ करून टाकते मी वया. आणि सगळ्यांना विनंती आहे नवीन नियम शिकून घ्या आणि ते पाळा. कोण कमी चालवा आणि हात जास्त चालवा. नवरा पडा पडा थांब शांती थांब जरा. काय झालं सांगते तुला काय झालं. तुझं थोड बघायची इच्छा झाली म्हणून थांबायला सांगितलं नाही तुला. ये बघ तूही काय भांडी भिंडी का नाही काय एकदम बरोबर घासत नाहीस काम काही बरोबर करत नाहीस आणि मला अशी अर्धवट काम केलेली अजिबातच आवडत नाही. तू एक काम कर ते काम अक्केला दे तू. आमची अक्का कशी भांडी एकदम नव्या गत चकचकीत करून टाकते है ना दे तिला. हा आणि तसं मी खानावळीच्या भल्यासाठी कोणाला कुठली कामं द्यायची कोणाला कुठली कामं नाही द्यायची हे मालकच ठरवणार काय. शांत दे इकडं दे बघ तुम्ही तुमची काम आवरा जास्त. शांती तू एक काम कर जगण्याकडे का नाही इकीसाठी डबा पाठव हा आणि मग इथली काय ती साफसफाई वगैरे करून घे. जगण्या तू गेलास की आमच्यासाठी रिक्षा घेऊन ये रिक्षा. होय होय मी आताच रिक्षा बघतो. हा बघतो बघतो हा बारखे मजा झाली चमचमी जीवन लागते किती. Z5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.